स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, आपल्या YouTube चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण स्वामींची नित्य सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत पारायण कसे करायचे, या ग्रंथ वाचनाचे नियम कोणते आहेत, वेळ दिवस कोणता निवडावा हे आपण पाहणार आहोत। स्वामी चरित्र हा ग्रंथ अगदी छोटा व सुख समाधान देणारा आहे। कोणत्याही गुरुवारी आपण पारायणाला सुरुवात करू शकतो। याची वेळ सकाळी 8 आत पारायण झाले पाहिजे किंवा संध्याकाळी 6 वाजल्यानंतर आपण सुरुवात करू शकतो। आता पाहू उद्यापन कसे करायचे। 7 दिवशी स्वामींना गोड नैवेद्य दाखवून ब्राह्मणाला 21 रुपये दक्षिणा द्यायची आहे आणि तोच नैवेद्य आपण प्रसाद म्हणून खायचा आहे। हे झाले उद्यापन। पारायण करत असताना आपल्याला 1 किंवा 11 माळी श्री स्वामी समर्थ हा नाममंत्र जप करायचा आहे। जर तुमच्याकडे माळ नसेल तर तुम्ही 15 मिनिटं जप करू शकता। 15 मिनिटात 11 माळी जप होऊन जातो व नंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील क्रमशः 3 अध्याय रोज वाचावे, म्हणजेच आपली रोज नित्यसेवा होऊन जाईल। अशी ही स्वामींची नित्यसेवा नक्की करा, यातून तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्कीच येईल। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।